ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वास्तुशास्त्र आणि मनशांती याविषयी आपण आज चर्चा करतोय. सो मनशांतीविषयी चर्चा करतोय, परंतु तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की मनाचं सामर्थ्य नेमकं कशाप्रकारे असतं, त्याविषयी तुम्हाला काही सांगता येईल का? नेमकं का आम्ही मनाचं चालतं तरी कसं? प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये मनाचं केंद्र कोणाला सापडलं नाही त्यामुळे मी काय बोलू शकत नाही, कारण ते शास्त्राला सापडलं नाही. काहीतरी शरीरामध्ये एक प्रक्रिया अशी होती की त्याच्या म्हणजे डोक्यात ते विचार येतात, त्याला आपण म्हणूयात की ते मन ते विचार आणतात. ते सामर्थ्य एवढं प्रबळ आहे, म्हणजे मनाचं सामर्थ्य एवढं प्रबळ आहे की चांगला विचार केला तर माणसाचं अफाट कर्तृत्व घडतं, आणि वाईट विचार केला तर माणसाला वेळ लागतं आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. आपण म्हणतो की एकाच एका गोष्टीचा सारखा विचार करत बसतो त्याच्यामुळे मनावरती ताण येतो, किंवा एवढाही विचार करू नये. आता मी म्हणतो नाही नाही मी भारताचा पंतप्रधान होणार, पॉझिटिव्ह विचार, पण या विचाराला काय करायचं? म्हणजे हा विचार कदापि, म्हणजे मी म्हणत नाही की बाबा ते शक्य होणार नाही अशातली गोष्ट नाही, तुम्ही मनाच्या ताकदीने शक्य करू शकता, पण तेवढी तुमच्यात पण ताकद पाहिजे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही स्वतःची ताकद निर्माण केली पाहिजे. ही ताकद निर्माण करायची म्हणजे आध्यात्मिकता आली पाहिजे, नामस्मरण आहे, परमेश्वराविषयी श्रद्धा आहे. जी माणसांकडे श्रद्धा आहे त्याच माणसांच्या मनात ताकद निर्माण होते. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मंदिरामध्ये आता माझी श्रद्धा आहे माझे साईबाबा, तर आता मला असं वाटलं की अरे मला खूप ताण होतोय आणि मला काही सुचत नाहीये अशा वेळेस, किंवा मी जाईन बाबांकडे आणि मी बाबांना हात जोडून प्रार्थना करेन, तेव्हा माझ्या अंतरात्म्यात मला आवाज येईल श्रद्धा सबुरी. म्हणजे बाबांनी माझ्या मनाला सांगितलंय की तू श्रद्धा ठेव आणि सबुरी ठेव, तुझं निश्चित चांगलं होणार आहे, जे काही संकट असतील त्यातनं तू बाहेर पडशील. आणि निश्चितच माझ्या मनाला एक प्रकारचा आनंद मिळेल की माझ्या मागे कोणीतरी आहे. मी म्हणत नाही की साहेबाबा प्रत्यक्ष उतरून ते काम करतील, किंवा मी लोक जर बाकीचे म्हणत असतील देव नाही दगड आहे तर मी म्हणतो ठीक आहे तो दगड आहे असं समजू, पण तिथे गेल्यानंतर जी मनाला उभारी मिळते तर ती उभारी ही अध्यात्मातच मिळू शकते. म्हणून आणि मला एक सांगा की जगामध्ये ज्यांनी प्रगती केलेली आहे अशी राष्ट्र जे त्या चंद्रावरती आणि मंगळावरती यान पाठवतात अशी मंडळी काय आध्यात्मिक नाहीत का? तुम्ही जर त्यांचे डॉलर्स काढले तर त्या डॉलर्सवरती सुद्धा इन द नेम ऑफ गॉड वी ट्रस्ट असं लिहिलंय. तुम्ही डॉलर काढा बघा, मग त्यांच्या नोटेवर लिहिले इन द नेम ऑफ गॉड वी ट्रस्ट. किंवा एखादं यान आकाशात पाठवल्यानंतर ते भगवान येशू ख्रिस्ताची प्रार्थना करतात किंवा थँक गॉड म्हणतात. जनरेट ऑपरेट आणि डिमॉलिश करणारी जीओडी ही गॉड संकल्पना जी आहे ही माणसाच्या मनाला उभारी देत असते. म्हणून प्रत्येक माणसाने सगळ्यात पहिल्यांदा मनाचं सामर्थ्य निर्माण करण्यासाठी आध्यात्मिक व्हायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की चार चार तास मंदिरात बसा घंटा वाढवा आणि दिवस रात्र काम धंदे सोडा आणि देवदेव करा, एक क्षण सुद्धा पुरेसा होतो. आणि त्या एका क्षणात तुमची प्रार्थना कायनात बी आम्ही साथ देते जे मी मगाशी म्हटलं, तो निश्चितच निसर्ग परमेश्वर रूपाने आपल्याला माणसाच्या माध्यमातून साथ देतो. आणि कित्येक वेळा असं होतं ना अनुश्री, लोक दिवस रात्र हातात माळा जपतात, खूप देवदेवाच्या गप्पा करतात आणि याची मुंडी पेवळ त्याचं वाटवळ कर त्या बाईवरती वाईट नजर ठेव, म्हणजे किती विचित्र प्रकार. मग त्या मनाला काय? म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जसं आपलं विचार धार्मिक झाले पाहिजेत तसंच आपलं मन आणि शरीर पवित्र झालं पाहिजे. म्हणजे त्याच्यात कुठलेही दुर्विचार येता कामा नये. हा आता झालं मनाचं सामर्थ्य कसं वाढवायचं, यासाठी आपण नेहमी प्रत्येक गोष्टीला नाही का अंधश्रद्धा म्हणून ढोलपिटत बसतो, पण परदेशामध्ये या सगळ्या गोष्टींवरती संशोधन झाले. तुला एक गोष्ट सांगू का, म्हणजे तुझ्या लक्षात येईल, गोष्ट नाही सत्य घटना सांगतो, ही गोष्ट नाही चुकून म्हटलं, गोष्ट नाही ही सत्य घटना. सर आपण सत्य घटनेवरती जाऊया, त्यात त्यापूर्वी आपण एक फोन घेऊया, आठवण करू नक्की नक्की. आपण या फोन नंतर नक्कीच आपण तुमच्याकडनं अनुभव जाणून घेऊया. आपण फोन घेऊया दादरवरनं विद्या आपल्यासोबत. बोला विद्या, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. आणि मिस्टरना व्यसन आहे ओके, तर ते त्यांच्याकडून सुटत नाहीये किती जरी मनाचा प्रयत्न केला तरी. अच्छा, त्यासाठी मन सामर्थ्यासाठी काय करायचं? घरामध्ये किती लोक आहेत? घरात आम्ही 5 जण आहोत. अच्छा ठीक, खूप सुंदर प्रश्न आणि हा नुसताच त्यांना नाही तर संपूर्ण समाजाला उपयोगी पडणारा प्रश्न आहे. दारू हा विषय असा आहे की एक प्रत्येकाच्या आहे ना लाईफ मध्ये एक बॉडी क्लॉक असतो, बॉडी क्लॉक. आणि तो बॉडी क्लॉक कसा असतो, तर बॉडी क्लॉक म्हणजे काय तुला गमत सांगतो, म्हणजे एखादं मंदिर जाताना ते आपण अशीशी मान करतो नमस्कार करतो, म्हणजे ह्याला म्हणतात बॉडी क्लॉक. देव मंदिर दिसलं की आपली मान हलते किंवा हात जोडले जातात, याला म्हणतात बॉडी क्लॉक.
तसं ह्या दारू पिणाऱ्या मंडळींचा एक बॉडी क्लॉक सेट झालेला असतो. काही लोकांना सकाळी तोंड धुण्याच्या ऐवजी दारू लागते, काही लोकांना रात्री 9 नंतर दारू प्यायची सुरुवात होते. इतके पितात की फार स्वतःच्या शरीराचं घराघराची बरबादी झाली तरी ते त्याच्यांना काही निघत नाही. मला हीच मोठी गंमत वाटते की जर दारू पिण्यासाठी मन त्यांचं उद्युक्त होतं तर दारू सोडण्यासाठी का होत नाही, याला कारण मनाचं सामर्थ्य कुठेतरी कमी पडतंय. यासाठी खरं तर अशा माणसाला एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीची किंवा काउन्सिलरची गरज आहे. आज अशा कितीतरी सामाजिक संस्था आहेत, संघटना आहेत की ज्या माध्यमातून दारू सोडण्यासाठी कार्य केलं जातं आणि त्यामध्ये काउन्सिलर्स फार मोठी महत्वाची भूमिका बजावतात. तुमच्या आजूबाजूला तर तुम्ही डोकावलं तर तुम्हाला असे बरेचसे काउन्सिलर्स दिसतील की ते त्याच्या विषयावर ज्याला कुठलं दुःख आहे ते शोधून काढून त्यांच्या अंतर्मनावरती परिणाम करतील. बऱ्याच वेळा काय होतं की दारू सोडणारा माणूस एखाद्या आध्यात्मिक माणसाकडे गेला की तो त्याला शपथ देतो मी मरे नामुक्त मग भीती घालतो, तो माणूस काय दारू सोडत नाही. पण जोपर्यंत हे झालं त्याच्या बाह्यमानाचं की मला दारू सोडायची, मला दारू सोडायची, मला दारू सोडायची, पण अंतर्मनात घेतलेलं आहे ना की 8 वाजले की प्यायची आहे, त्यामुळे 8 वाजता त्याचे पाय ते दारूच्या दुकानाकडे वळणार. म्हणून त्याच्या अंतर्मनाचा ताबा घेऊन, याला हिप्नोटिझम करणारी बरीचशी लोक असतात किंवा माझ्यासारखी लोक आहेत किंवा काही बरेचसे काउन्सिलर आहेत. आता मी काही सगळ्यांना तर भेटू शकणार नाही, पण तुमच्या आजूबाजूला जर डोकलं तर तुम्हाला अशी लोक निश्चित मिळतील की जी त्यांना हिप्नोटाईज करून त्यांच्यातील अंतर्मनाचा ताबा घेऊन त्यांच्या अंतर्मनावरती बिंबवतील की कुठल्याही परिस्थितीत तू दारू सोडली पाहिजे. आणि ज्या दिवशी ज्या क्षणाला त्यांच्या अंतर्मनात येईल की मी दारू सोडली पाहिजे, यासाठी त्यांना मोठी भीती बसली पाहिजे. मात्र ही भीती बसवणार आणि त्यांच्या अंतर्मनावरती ते परिणाम करणारा जर कोणी असेल तरच हे होऊ शकतं. यासाठी आपण चांगल्या काउन्सिलरचा सल्ला घ्या आणि अर्थात त्या घरात दारू प्राशन होतीये आणि म्हणूनच घरामध्ये कटकटी मोठ्या प्रमाणात आहे, कारण तो पिऊन आल्यानंतर गोंधळ घालणार ना. असं बरोबर. तर आपण मनाच्या सामर्थ्याविषयी तुम्ही एक सत्य घटना सांगणार आहात तीही जाणून घेऊया. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वास्तुशास्त्र आणि मनशांती याविषयी आपण चर्चा करतोय. तर ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही मनाचं सामर्थ्य कसं आहे याविषयी सांगितलं होतं, त्याविषयी तुम्ही एक सत्य घटनाही सांगणार होता, ती काय आहे नेमकी? ती सत्य घटना अशी आहे की काही वर्षांपूर्वी याच्यावरती संशोधन केलंय मनाच्या सामर्थ्य. त्यांनी काय केलं की माणसाचं मन हे शारीरिक आजारांवर नियंत्रण करतं का किंवा शारीरिक आजार निर्माण करत का स्वतःहून, याचं संशोधन होत. तर तिथं काय केलं त्यांनी की पूर्वी अशी शिक्षा होती त्यांची, म्हणजे आम्ही काही बऱ्याच वर्षापूर्वीचा काळ सांगतो याची बऱ्याचशी गोष्टी नोंद आहे माझ्या कॅलेंडरमध्ये. मी ती खूप छान गोष्ट सांगितलेली आहे, लिहिलेली आहे ती गोष्ट नाही, सत्य घटना. त्याला प्लॅसिबो इफेक्ट असंही म्हणतात. आणि एक गुन्हेगार होता आणि तो गुन्हेगार दिवसा ढवळ्या लोकांच्या मानमंडळ्यात पिरगळायचा, मारून टाकायचा, लहान मुलांच्या कत्तली करायचा. आणि तिथे अशी एक शिक्षा तिथे होती की अशा एखाद्या गुन्हेगाराला, म्हणजे गुन्हेगाराला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची म्हणजे त्याला एखाद्या अंधार कोठडीमध्ये टाकायचं आणि तिथे 20-25 नाक सोडायचे नाक, आणि मग ते नाक त्याला चावायचे आणि तो मारायचा. म्हणजे ही शिक्षेची पद्धत. तर या लोकांनी काय केलं, या लोकांनी विचार केला की आपण आता मनावरती संशोधन करतोय आणि गिनीपिक पाहिजेच, महा सापडला त्यांना गुन्हेगार. जो माणूस दिवसाढवळ्या लोकांच्या मनात चराचरा काढतो आणि जो अतिशय बेडर आहे मनाने, असा माणूस त्यांनी निवडला की ज्यांनी अनेक खून केले, दरोडे घातलेत, आणि त्याला शिक्षा फरमावली की याला अंधार कोठडीमध्ये टाकायचं आणि त्याला ते नाक सोडायचं, नाक सोडायचं. आता यांनी काय केलं की ती शिक्षा ठरली 4 महिन्यानंतर द्यायची. त्या 4 महिन्यामध्ये जाता येता सगळ्यांना असं सांगितलं की त्याला सांगायचं की आफ्रिकेच्या जंगलातला सर्वात डेंजरस ब्लॅक कोबरा नावाचा भयानक विषारी साप ज्याच्या फुंकरीने पण माणूस मरतो असा तुला सोडणार आहे मारायला. अच्छा. आणि असा एक नाही 6 सोडणार आहे असं सगळ्यांनी त्याच्या मानावर बिंबवायचं. म्हणजे जे काही पोलीस असतील, वॉर्निंग्स असतील, कोणी 3 ते 4 महिने तो सुरुवातीला म्हणे गजले नाग मी काय, म्हणजे काय घाबरत नाही, तो लिडरच होता, बेडरच होता, कारण तो खून करताना कोणी दया मायन होती. पण 3 महिन्यानंतर त्याच्या मनाने हळूहळू ते घ्यायला सुरुवात केलं की आता आपल्याला साप आता चावणार आहे, आपल्याला सोडणार. जरा शिक्षेचा दिवस आला, अनुश्री गंमत सांगतो त्याला, त्या स्पष्ट लिहिलेलं आहे त्या कथेमध्ये, त्या सत्य कथेमध्ये, की त्याला आतमध्ये सोडलं. आतमध्ये सोडल्यानंतर दरवाजे बंद झाले, अंधारामध्ये तो घाबरत घाबरत त्रास पडत बसला. आता यांनी काय केलं माहितीये का, की नाक सोडायच्या ऐवजी साप सोडायच्या ऐवजी त्यांनी सोडले उंदीर. अच्छा.
आता ते उंदीर चावले त्याला आणि उंदीर चावल्यावरती तो गेला. आता तुम्हाला परत वेळेत काढशील की त्यात काय एवढं. आमच्या खेडेगावामध्ये एखादा बिनविषारी साप चावला तर एखादा माणूस घाबरून मरतो. तो घाबरून मेला ठीक आहे. ते त्यांना वाटलं नसेल का? ते तर शास्त्रज्ञ होते. त्यांनाही ते वाटलंच की अरे याला घाबरो घाबरल्या मग मेला. बरं का याला वाटलं की साप नाक चावला आणि तो मेला. मग तेवढ्यावर ते गप्प बसले नाहीत. त्यांनी त्या माणसाचं रक्त काढलं आणि ते रक्त त्या लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केलं तेव्हा त्यांना आफ्रिकेच्या